लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यासाठी 4,000 उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदणीसाठी मिळाला. तब्बल 1,200 उमेदवारांना रोजगार स्वयंरोजगाराची संधी प्राप्त झाली, तर 300 पेक्षा अधिक युवकांनी स्टार्टअपसाठी नोंदणी करून उद्योग सुरू करण्याच्या दिशेने माहिती घेत पहिले पाऊल टाकले. 5 स्टार्टअप उद्योगांचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला. माजी खासदार संजीव नाईक यांनी या उपक्रमाचे आयोजन केलं असून याला केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली. सारथीच्या माध्यमातून फूड व्हॅन, त्याचबरोबर सी जीवनसत्व गोळ्यांचे उत्पादन, ब्युटी पार्लर अशा श्रेणीमध्ये हे स्टार्टअप सुरू करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित या महारोजगार मेळावा आयोजित केला होता. माजी खासदार संजीव नाईक यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी लोकनेते दिबा पाटील यांनी आपले आयुष्य वेचलं. त्यांना कृतीशील अभिवादन देण्यासाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन असल्याचे सांगितले. आपल्या कल्पनाच आहे सर्व की दिबा पाटील साहेब हे असं एक नेतृत्व होऊन गेलं की ज्यांनी प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांच्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आवाज उठवला आणि आज जो शेतकरी ठाणे रायगड तालुक्यातील जो 12.5% जी घरं असतील जी योजना आहे ही यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पाडणारे आमचे लोकनेते दिबा पाटील साहेब त्या ठिकाणी होते याचा मला नक्कीच आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे. आणि म्हणून त्यांच्याच अनुषंगानं मागच्या वर्षी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रोजगार मेळाव्याच्या अनुषंगानं मागच्या वर्षी कार्यक्रम घेतला आणि आम्ही त्याच वेळेस जाहीर केलं होतं की पुढचा कार्यक्रम हा आम्ही नवी उमेद घेऊ आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेला. आमचा उद्देश आहे की जो माननीय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की माझ्या गावाखेड्यातला माणूस हा गावाखेड्यातच राहायला पाहिजे, शहरामध्ये त्यांनी न येता स्टार्टअपच्या माध्यमातून स्वतःची भूमिका ही देशासमोर ठेवली पाहिजे. आणि आम्हाला नक्कीच आनंद होतोय की 9.5 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये या देशाची उंची आज इतक्या उंचावर नेऊन ठेवलेली आहे की प्रत्येकाला वाटतोय की आदरणीय मोदी साहेब हे देशाचे नाही तर पूर्ण विश्वाचे गुरु झाल्याचं या ठिकाणी लाभलेलं आहे. नक्कीच आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी आज या निमित्तानं दिबा पाटील साहेबांना अभिवादन, नुसतं अभिवादन बोलून न करता प्रत्यक्षामध्ये करावं ही भूमिका या ठिकाणी आम्ही ठेवली. आज मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण मंडळी आलेली आहेत, त्यांना निश्चितपणे अपेक्षित असलेल्या गोष्टी उपलब्ध होतील. तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या उद्बोधक मार्गदर्शनामध्ये होऊ घातलेल्या विमानतळाच्या अनुषंगाने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करणे यामधून डॉक्टर संजीव नाईक यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाची झलक मिळते असे गौरवोद्गार काढले. तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवकांना उद्योजक बनविण्याचा सल्ला देऊन एक शिक्षक ते उद्योजक म्हणून स्वतःची प्रगती कशी साधली याची माहिती दिली. म्हणजे हे जे म्हणतात मी उद्योगपती झालो, खासदार झालो, तो या नवीन त्यावेळेला अवस्था अशी होती की पाटील साहेब नाईक साहेब ज्या भांडत होते झगडत होते आणि त्याच्यातून मी उद्योगाला तिकडे गेलो. इथं शाळेतून शाळेची नोकरी सोडली आणि जाऊन 10,000 रुपयाचं काम घेतलं. तिथं किती 10,000 रुपयाचं 5 काम घेतलं, मग 12,000 काम घेतलं. मित्रांनो, आपलं स्टार्टअप तुमचा जो उद्योग असेल तो असा लहानसा असेल. आज मी 400-500 कोटी वर्षाला कामं करतो आहे ना, मी करतच नाही, मला जावंच लागत नाही. मी जे म्हणजे साईड इन्चार्ज ठेवलेत, इंजिनियर्स ठेवलेत, काय ठेवलेत त्याचे फक्त आपल्याला काय असतं ते प्लॅनिंग घडी बसवणं हे महत्वाचं असतं. ते बसलं की आपोआप होतं आणि त्याच्यामुळेच साधारणतः ही घडी बसवण्याचं काम सुरुवातीच्या पिढीने आपल्या केलं आहे. आपलं आपण जे मोठे होतोय होणार आहात तुम्ही मोठे त्याचं सगळ्यांचं श्रेय ज्यांनी आपल्याकरता काहीतरी केलंय त्याला देणं जास्त गरजेचं आहे. मी आता विविध प्रकारचे नवीन नवीन उद्योग येतात, आधुनिक उद्योग येतात, त्यात आपण सर्वांनी भाग घ्यावा, हिमतीनं पुढे जावं, जास्त वर्षभर जेवायला जायचंय तिकडं. पण त्या दृष्टीनं तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो.
यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, दशरथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, तसेच कौशल्य विकास सिडको, MIDC, MSME, स्टार्टअप, विमानतळ संलग्न कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.